नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे दशांश अपूर्णांकाच्या बाबतीतली पूर्ण बेसिकपासून बेसिक पूर्ण माहिती घ्यायची आपल्याला. ह्याची या टॉपिकमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज, बाकी गुणाकार, भाकार हे सगळे टॉप घटक आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल शेकडेवारी. शेकडेवारी मी सांगितलं होतं तुम्हाला की दशांश अपूर्णांकाचा एक टाईप होता, त्याच्यामध्ये मी म्हणलो होतो की दशांश अपूर्णांकाचं जर घ्यावं इच्छी गरज असेल तर सांगा. बरेच विद्यार्थ्यांची शेकडेवारीमध्ये कमेंट केलेले आहेत की दशांश अपूर्णांकाचा एक टॉपिक घ्या. तर मित्रांनो, आज आपण त्या दशांश अपूर्णांकाची पूर्ण चिरफाड करून टाकणार आहे, म्हणजे बेरीज की गुणाकार भागकार. हे खूप बेसिक आहे बरं का. जर तुमच्या आजूबाजूला, माझ्यासाठी एक काम करतो मी आणखीन, तुमच्या आजूबाजूला जर पाचवीचे विद्यार्थी असतील, पाचवी ते दहावी, ओके, मेन पाचवी ते आठवीचे विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्यांना पण हे नक्की टॉपिक शेअर करा. त्यांच्यासाठी पण हा टॉपिक त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, आणखी एक मित्रांनो बोलतच आहे पण आणखी एक सांगतो, माझा प्रयत्न होणार आहे दररोजच्या दररोज तुमच्या भेटीला येण्याचा, दररोजच्या दररोज तुमच्या भेटीला येण्याचा. म्हणजे आपल्याला येणाऱ्या भरत्या ज्या आहेत, जे काही सरळ सेवामधून असतील, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, ह्या भरतीला ना पूर्ण जर कॉन्फिडेंटली क्रॅक करायचं असेल तर थोडंसं डेली अभ्यास आपण 2-3 तास तरी करणं अपेक्षित आहे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे की डेली लेक्चर घेण्याचा. बघूयात काय होतं. मी माझे अपडेट्स तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला देईनच त्या बाबतीतले. ओके, सो आपण स्टार्ट करूयात पहिल्या गणिताला. पहिलं गणित या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो बेरीजेचं, दशांश अपूर्णांकाची बेरीज. या ठिकाणी काय असते ते आपण पाहूया. मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकीमध्ये फक्त एक पॉईंट आहे, तेवढा पॉईंट व्यवस्थित समजून घेणं अपेक्षित आहे. बेरीजेच्या बाबतीमध्ये मित्रांनो, बेरीज आता या ठिकाणी 3 पदाची बेरीज आहे. सर, हे बेरीज जर चुकायची नसेल काय करावं लागेल? एक साधं सिम्पल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. बेरीजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, एवढं फक्त लक्ष देणं अपेक्षित आहे. काय म्हणलं मी? पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. म्हणजे काय? पहिला या ठिकाणी अक्षर आहे 7. बेरीज आपण लिहून घेत आहोत या पद्धतीनं. थोडंसं वेळ उद्या काय करत नाही, थोडंसं समजून घेऊया या टाईपचे गणित. आता प्लस 0.07, ओके, 0.07. आता या ठिकाणी काय करावं लागेल मित्रांनो? एक लक्षात घ्या, कोणताही अंक जेव्हा असतो, अंकाच्या पुढे जर काहीच नसेल तर त्या ठिकाणी हा पॉईंट असतो आणि त्याच्या पुढे फक्त काय असतं? शून्य असतात. आणि या शून्याला काहीही महत्त्व नसतं. ओके, जर इथं अंक आला तर मात्र त्याची किंमत बदलते. त्यामुळं संख्येच्या नंतर पॉईंटच्या पुढे शून्य जर दिली तर तीच संख्या असेल आपण सांगू शकतो. मग आता या दुसऱ्या संख्येकडं व्यवस्थित समजून घ्या बरं का. 0.07. आता मी या ठिकाणी काय करावं लागेल? पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, पॉईंट नसताना कसा जनरेट केला मी तो पण पॉईंट बघा बरं का. आता 0.07 पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, पुढे 2 अंक कोणते आहेत? 0.07. हे 0.07 या ठिकाणी घेऊन घेतलं. सर, इथे एक शून्य दिसला काय करावं? इथं राहू द्या, 1000 काही फरक पडत नाही, अंक असले तर काही फरक पडत नाही, फक्त एकच टार्गेट पॉईंट खाली पॉईंट. आता इथं 77.7 आहे, तर 77.7 म्हणजे या ठिकाणी 77 हा पॉईंट आला आणि या ठिकाणी 7 आला. पॉईंट कळला? पॉईंटच्या गणितामधला पॉईंट कळून घ्या, समजून घ्या. ओके, आता या ठिकाणी काय करावं? इथं जेवढे अंक आहेत तेवढे आपण ठेवूयात आपल्याला सोयीचं जाण्यासाठी. आता इथं काहीच नाही म्हणजे इथं शून्य देऊन टाका, चालतं का? तर यस, चालतं. आपण फक्त या ठिकाणी बेरीज करत आहोत. मग आता बेरीज करून घ्या. 0 अधिक 7 अधिक 0 7, 0 0 7 7. पॉईंटला मित्रांनो पॉईंट द्यायला विसरायचं नाही. पॉईंटला पॉईंट, 7 आणि 7, 14 ला 4, 7 ला 1, 7 आणि 8. हे झालं याचं मित्रांनो फायनल उत्तर. बरेच विद्यार्थी, हुशार विद्यार्थीसुद्धा आपल्या मॅथच्या आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करून ठेवलेले आहे, त्यांच्यासाठीसुद्धा हे महत्त्वाचं आहे, हे समजून घेतलात की क्लिअर, म्हणजे काही टेन्शन राहणार नाही. आता चला या पुढच्या गणिताकडं. पुढचं गणित थोडंसं मोठं मी या ठिकाणी घेतलं तुम्हाला सर्वांना समजण्यासाठी. दुसऱ्या गणिताकडे जाऊया. दुसरं गणित तुम्हाला मुद्दाम थोडंसं मोठं घेतलं आहे. हे गणित कळल्यानंतर लगेच मी तुम्हाला हे गणित सोडवण्यासाठी देत आहे. ओके, चला, हे गणितामध्ये काय सांगितलं? 5, 5.5. आता एवढे जे काही पॉईंट आहेत ना, काही हे करायची गरज नाही. या ठिकाणी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण एक काम करूया. सुरुवातीला जे सांगितलं होतं मी, 5 लिहून घ्या, जे दिलं आहे ते लिहून घ्यायचं स्टेप बाय स्टेप. मांडणी आता 5 पुढे घ्यायचं म्हणजे पॉईंट द्यायचं आणि इथे 0 वाढून घ्यायचे आपल्याला सोयीचं पडण्यासाठी. ओके, दुसरं गणित त्या ठिकाणी दुसरं अक्षर आहे 5.5. या ठिकाणी पॉईंटला पॉईंट, पॉईंटच्या नंतरचा 5, पॉईंटच्या आधीचा 5. कळालं का? हे खूप महत्त्वाचं आहे का? एवढं कळलं की तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. आता म्हणजे या ठिकाणी 5.5 घेतलं, पुढे काय बघा? 55.55. चलो, 55.55. समजलं आले? अक्षराखाली अक्षर जर लिहिले ना तुम्ही तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सर, काही जणांना वाटत असेल एवढं बेसिक येतं का हो सर? अरे राजानो, हे जर बेसिक कळलं ना शेकडेवारी सारखे टॉपिक, पुन्हा बाकीचे जे काही टॉपिक येत नाही ते तुम्हाला सोपे जातील, त्यामुळे हे समजून घ्या. पुढं 555.555. पॉईंटला पॉईंट दिला 555, इकडं पण 555, या साईडला पण या पद्धतीनं. पुढं लगेच आणखीन एक या ठिकाणी 5555 आणि इकडं 5 5
5 5. मी संपूर्ण गणितामध्ये काय करतो माहिती आहे का, पॉईंटला जास्त फोकस करतो, म्हणजे दशांश या पॉईंट दशांश जे आहे चिन्ह त्याच्या खाली एकाखाली एक येणं अपेक्षित आहे. अशी जर मांडणी केली ना तुमचं गणित कधी चुकणार नाही. आता इथं जिथं काही नाही तिथं झिरो देऊन टाका, झिरो 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 फिनिश. मग आता चला सरळ सरळ बेरीज आहे ना, बेरीज करून घ्या. 5 ला 5, 5 आणि 5 10 ला 0, 1 5 3 15 आणि 1 16 ला 6 1, 5 4 20 आणि 21 ला 1, हातचे आले किती, 2 येतात. सर इथे एक पॉईंट आहे की काय करायचं, असं देता येते का? येस, पॉईंटला पॉईंट देऊन टाका, हातचा इकडे कॅरी करून टाका. आता या ठिकाणी झाला इकडे हातचा, 5 1 5 5 10 5 3 15 5 24 5 5 25 आणि 2 27, हातचे आले 2, 5 3 15 आणि 2 17 ला 7, हातचाला 1, 5 आणि 5 10 आणि 11, हे झालं तुमचं 6177.1605. कधी कधी ना परीक्षेला प्रश्न असतात 5वीच्या पोरांना की हे संख्या वाचा लेखनाच्या स्वरूपात लिहा, तर ही संख्या काय, 6177 पॉईंट पॉईंट, ह्याच्या पुढचं मात्र 1605 असं नाही वाचायचं, 0.1605 असं वाचणं अपेक्षित आहे. क्लिअर? चलो ही झाली बेरीज, होप्स तुम्हाला बेरीज कळली असेल. चला तुमच्यासाठी 2 बेरजा मी बोर्डावर देत आहे, कमेंट बॉक्समध्ये मात्र आन्सर सांगून टाका. चलो मित्रांनो, एक गणित आणखीन एक सॉल्व करून दाखवतो. अशा विचित काही उद्या गणित, काही संख्या असतील, काही दशांश पूर्ण असतील, एक सॉल्व करून दाखवतो मी तुम्हाला. आता हे 23 आहे, पुढं काहीच नाही आहे, पॉईंट म्हणून इथं पॉईंट देऊन ठेवला, इथं 0 वाढून ठेवले, हे पॉईंट क्लिअर करून घ्या बरं का. 5.7 आहे, 5.7 क्लिअर, 0.05 आहे, 0.05 क्लिअर. पुढं 4.509, जसंच्या तसं या ठिकाणी बेरीज तुम्हाला इथं मी लिहून दाखवलेली आहे. ओके, आता ही बेरीज तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करून पाहायचं आहे, तुम्हाला सॉल्व करून पाहायचं आहे, कळते. हे झालं तुमचा होमवर्क नंबर 1. नंबर 2 मी या ठिकाणी बोर्डवर लगेच इथं तुम्हाला गणित देऊन टाकत आहे, बघा जमते का सॉल्व करायला. गणित आहे, घ्या 4.4.4+4.444+0.004. मित्रांनो, बोर्डावर तुम्हाला 2 गणितं या ठिकाणी दिले आहेत, हे दोन्ही गणितापैकी हे मी मांडणी करून दाखवले आहे, ह्याची फक्त तुम्हाला बेरीज करायचं आहे. हे मात्र गणिताचं उत्तर चुकवू नका. जे जे विद्यार्थी सगळे लेक्चर सिरियसली करत आहेत, 100% गणिताचं त्या ठिकाणी तुमचा टॉपिक क्लिअर होऊन जाणार आहे. बेरजेनंतर आता मी तुम्हाला सांगणार आहे वजाबाकीचे गणित. चलो टिकीट वजाबाकी, स्टेप 2 कडे जाऊयात मित्रांनो. स्टेप 2 आहे वजाबाकीच्या गणितामध्ये. वजाबाकी ही खूप महत्त्वाची आहे बेरजेपेक्षा. बेरीज सोपी होती, बेरीज त्या ठिकाणी 10 पदं जरी दिले तरी तुम्ही एकाखाली एक लिहून करू शकत होता. वजाबाकीमध्ये मात्र तसं नसते मित्रांनो, वजाबाकीमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी वजाबाकी 2-2 पदाचीच करणं गरजेचं असतं. 3 पदाची वजाबाकी करतो म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ती जमणार नाही. मग आता हे सोपं करून घेण्यासाठी आता एक काम करूयात, 315.24 पहिल्यांदा या दोघांची वजाबाकी, -11.17. एक लक्षात घ्या, बेरीज आणि वजाबाकीमध्ये नेहमी एकाखाली एक पॉईंट येणं अपेक्षित आहे. वजा करून घ्या, वर 4 आहे म्हणजे 14 7 गेले राहिले 7, हातचाला 1, 2 मधून 2 गेले 0, दशांशला दशांश चिन्ह, 5 मधून 1 गेले राहिले 4, 1 मधून 1 गेलं 0, 304.07. आता पुढचं पद घ्या, पुढचं त्या ठिकाणी संख्या आहे 12.2 म्हणजे -12.2, इथं काही नाही म्हणजे इथं 0. बघा हे सगळ्याच वर टाईपचे आपलं प्रकार येऊन जात आहेत. आता वर संख्या असेल खाली 0 असेल, तर जशा तसं संख्या कळलं, वर 0 असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता, 10 म्हणता बरोबर. मग आता या ठिकाणी जशा तशी संख्या, आता वर 0 लगेच आला बघा चेंज, 0 आहे आणि 2 आहे, 10 तून 2 गेले 10 मानला, 10 तून 2 गेले राहिले 8 बरोबर आहे ना. शिकलं ना वजाबाकी बेरीज वगैरे. 5वीचे 6वीचे पोरं जर बघत असतील या ठिकाणी तर हे समजून घ्या, वर जर काही नसेल 0 असेल तर त्याला 10 म्हणायचं, कळते. 10 तून 2 गेले राहिले 8, हातचाला किती, 1, पॉईंटला पॉईंट 4 मधून 3 गेले 1 राहिला, हातचा येतो का, नाही येत, काही मानलंच नाही ना. आता इथं 10 तून 1 गेलं मित्रांनो 9, 0 ला 10 मानलं, 10 तून 1 गेलं 9 राहिलं, हातचाला 1, 3 मधून 1 गेले राहिले 2, म्हणजे फायनल उत्तर आहे मित्रांनो 291.87. हे तुम्हाला जर कोणतं हे शिकायचं असेल ना तर लहान पोरांसारखंच शिका. लहान पोर जेवढं सिरियसली गोष्टी करतात त्यांच्यासारखं जर हे अभ्यास केला तर तुमचं गणित पक्क होऊन जाईल याची मी खात्री देतो. पुढचं गणित या ठिकाणी, पुढची वजाबाकी आहे त्या पद्धतीने हे 2 पदं घेणं गरजेचं आहे. 40.2 - 15.9, 12 मानणं गरजेचं आहे. 2 ला 12 मानणार, 12 मधून 9 गेले किती राहिले मित्रांनो 3, हातचाला 1, पॉईंटला जसा तसा पॉईंट देऊन टाकला, 10 तून 6 गेले
चार राहिले, हातचा येणार, चार मधून दोन गेले, दोन राहिले, 24.3. आता पुढचं आणखीन एक आहे 3.15. काही नाही, संख्या जशा तशा लिहायच्या, फक्त एक टार्गेट, पॉईंट खाली पॉईंट, मग जिथं काही नाही ना तिथं झिरो देऊन टाकायचा, जिथं काही नाही तिथं काय करायचं, झिरो देऊन टाकायचा. 10 गेले मित्रांनो, 5 राहिले, हातचाला 1, 3 2 गेले 1, पॉईंटला पॉईंट, 4 गेलं 1, 2 म्हणजे फायनल उत्तर आहे मित्रांनो 21.15. स्टेप सेकंड पण तुम्हाला बऱ्यापैकी कळले असेल. माझ्यासोबत जेवढं सॉल्व करता येईल ना तेवढं सॉल्व करा. लगेच मी तुम्हाला दुसरं गणित या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी देत आहे वजा बाकीच्या संदर्भात, आणि पुढच्या दोन स्टेप गुणाकारण भागाच्या आपण लगेच पाहूया. तर बऱ्याच जणांना प्रश्न म्हटला असेल, सर असे प्रश्न येतात का परीक्षेला? मित्रांनो, बँक पीओ बँकच्या मॅनेजरच्या परीक्षेला बेरजा नावाच्या बाकीचे गणित आलेले आहेत. दोन्ही बँक पीओ 2009, बँक पीओ 2009 एक्झाममध्ये विचारलेले दोन प्रश्न आहेत. पहिल्या बेरीज आहे, नंतर वजाबाकी, आणि ही दुसरी आहे पूर्ण वजाबाकी. दोन्ही उत्तरं प्रयत्न करा ॲक्युरेट सॉल्व करण्याचा. स्टार्ट. पुढच्या स्टेपवर जाऊयात मित्रांनो. पुढची स्टेप आहे गुणाकाराची. गुणाकारामध्ये काय असतं व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. गुणाकार बघा, एकदम सिंपल आहे. या ठिकाणी जे संख्या दिलेल्या आहेत ना, त्या संख्यांचा जशा तसा पहिला गुणाकार करायचा, आणि मग नंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे काय? आता ह्या संख्या दिल्या आहेत 5.23 आणि गुणिले 4.29. ओके, आता एक काम करा, 523 गुणिले 419 याचा गुणाकार करून घ्या. पॉईंट कळतोय? 9 × 9 = 9 आता 419 पाडा तर पाट नाही, 9 × 27 = 7, 4 × 2 9 × 2 = 18 आणि 2 × 20 = 2, 9 × 5 = 45 आणि 2 × 47. आता इथे या ठिकाणी शून्य किंवा प्लस किंवा गुणाकार साईन देतो आपण, आपण शून्य देऊयात. 1 या सगळ्यांना गुणलं 3, 2, 5 येणार आहे. आता दोन संख्यानंतर म्हणून 2 देणं गरजेचं आहे, माहिती आहे ना हे सगळं. गुणाकार इथं शून्य किंवा प्लसचं साईन देत असतात. मग यानंतर 4 × 4 = 12, 2 + 1, 4 × 2 = 8 आणि 1 = 9, 4 × 5 = 20 गुणाकार सगळा झाला या ठिकाणी. मग आता बेरीज या ठिकाणी करतात पुढच्या याची, 7 + 7 = 3, 7 × 2 = 9 आणि 2 × 11 = 1, 5 + 1 = 9 आणि 1 = 10, 10 × 9 = 19, 1 × 2 गुणाकार झाला मित्रांनो. आता मेन टार्गेट आहे आपलं पॉईंट कुठं द्यायचा. पॉईंट कुठं द्यायचा हे जर पाहायचं असेल ना, तर एक काम करायचं, जी संख्या दिली आहे त्या संख्येच्या उजवीकडून डावीकडे अंक मोजायचे. संख्येच्या उजवीकडून डावीकडे, इथे किती अंकानंतर पॉईंट आहे? 2 इथे किती अंकानंतर पॉईंट आहे? 2 म्हणजे एकूण 4 पॉईंट देणं गरजेचं आहे. म्हणजे जे उत्तर असेल तुमचं, उत्तराचे 4 सोडायचे, म्हणजे उत्तराचे 4 उजवीकडून सोडायचे, 1, 2, 3, 4 म्हणजेच उत्तर येतं मित्रांनो 21.9137 अशा पद्धतीचं उत्तर येणं अपेक्षित आहे. हे झालं 2 बाबतीत. जास्त अंकाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पाहूयात पुढचा गुणाकार कसा आहे बघा. आता जसं तसं 96 × 5 करायचं, ह्या दोघाचा गुणाकार करतो बघा मी. पॉईंट सोडून द्यायचा, गुणाकाराच्या नंतरच आपण पॉईंट आठवायचं आहे. 96 × 5 5 × 30 7 × 3 5 × 9 = 45 आणि 3 × 48 480 झालं. गुणिले परत 0.3 आहे, आपण 3 करायचा. 3 × 0 = 0, 3 × 8 = 24, 4 × 8 = 2, 3 × 3 = 12 आणि 2 = 14 झाला. आता 2 गुणाकार परत, गुणिले 2 म्हणजेच त्या ठिकाणी 2880 येतं उत्तर. गुणाकार 2 × 0 = 0, 2 × 8 2 × 8 2 × 4 2880 झाला. हा गुणाकार या ठिकाणी इथं संपला मित्रांनो. आता आपण काय करायचं, ह्या सगळ्या गुणाकारानंतर पॉईंट मोजणं गरजेचं आहे. हे बघा बरं का, हे क्लिअर झालं की तुमचा विषय संपला. आता इथं किती अंकानंतर आहे? 2 इथं 1 2 + 1 3 4 किती अंकानंतर आहे? टोटल 5 पॉईंट आहे. उत्तर किती अंकाचं आलं आहे आपलं? 4 मग काय करायचं? 1, 2, 3, 4 5 ॲडजस्ट करण्यासाठी 0 द्यायचं मित्रांनो आणि मग पॉईंट द्यायचा, म्हणजे 0.02880 हे याचं उत्तर असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपण पॉईंटचा गुणाकार सॉल्व करू शकतो. परीक्षेला विचारलेला प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देत आहे, गणित नंबर घ्या 5. तर पुढचं 5 गणित या ठिकाणी तुम्हाला मी सॉल्व कर दिले. बँक पीओ 2006 एक विचारलं गणित आहे 0.05 × 0.01 आणि मी एक या ठिकाणी गणित तुम्हाला सांगितले 4.04 × 3.03 × 2.02 × 1.01. चला, या होपसो तुम्हाला गणित या हा टाईप क्लिअर होत झालं असेल. मित्रांनो, इथपर्यंत जे पोहोचलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी
हा दशांश अपूर्णांक जरी तुम्हाला सिंपल वाटत असला टॉपिक, जरी हा पाचवीच्या लेवलचा टॉपिक असला तरीसुद्धा तुम्हाला मित्रांनो सांगतो, या टॉपिकवरती पूर्ण तुमचं जर परफेक्ट बनवायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी मला चार लेक्चर घ्यावे लागतील, चार लेक्चर घ्यावे लागतील. असं सहजासहजी हा टॉपिक सिंपल वाटत असला तरी होणार नाही आहे क्लिअर एका लेक्चरमध्ये, तर चार लेक्चर पण घेऊयात आपण. प्रयत्न करणार आहेच मी, सांगेल तुम्हाला मी माझे प्लॅन पुढचे. चलो हे पाचवा आणि सहावा सॉल्व करा, जाऊयात पुढच्या टाईपकडं. चला मित्रांनो गणिताच्या शेवटच्या टाईपकडे या ठिकाणी आपण बोलत आहोत, भागाकार कसं करावा. आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन भागाकार दिले आहेत, ते दोन्ही भागाकार आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहून घ्या, म्हणजे 0.36 डिवायडेड बाय 0.04. मित्रांनो हा जो भागाकार जर तुम्हाला सोपा करायचा असेल तर एक काम करायचं, दोघांकडचे पॉईंट उडून टाकायचे, डायरेक्ट पॉईंट उडून टाकायचे. म्हणजे काय, या ठिकाणी हे पॉईंट डायरेक्ट इथून उडून टाकले, किती घरांना पॉईंट काढून टाकले, पण दोन घरांना. एक लक्षात घ्या मित्रांनो, जेवढं वरच्या घरचे पॉईंट जातील तेवढंच खालच्या घरचे जातील, जर पॉईंट नसेल तर शून्य ॲडजस्ट करायचं आहे, मी तुम्हाला शिकवेनच तसं. पण आता या ठिकाणी वरच्या घरचे जर दोन पॉईंट गेले तर खालच्या घरचे पण किती पॉईंट जाणार, या ठिकाणी दोन पॉईंट जाणं अपेक्षित आहे. एक काम करूया, तुम्हाला आणखीन क्लिअर होण्यासाठी काय करतो मी, इथं हे गणित जे आहे ते थोडंसं आणखीन अवघड करून घेतो, 0.04 करतो. ओके, 0.04 केल्यामुळे आता काय होतं बघा, लक्ष देऊन ऐका. इथं जेवढ्या घरांना वरचे पॉईंट जातील तेवढेच खालच्या घर खालचे पॉईंट जातील. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सोपं जाण्यासाठी सगळेच पॉईंट काढायचे आहेत. सगळे पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त पॉईंट कुठे आहेत, खाली. मग खालचे तीन पॉईंट काढून टाका. खालचे जर तीन पॉईंट काढून टाकले तर खाली काय राहणार आहे मित्रांनो, फक्त चार राहणार आहे. इथून पॉईंट निघाला आणि इथं जाऊन थांबला म्हणजेच त्या ठिकाणी चार, नंतर म्हणजे चार राहणार. खालचे जर तीन घरांना पॉईंट काढले तर वरचे पण तीन घरांना काढावे लागतील, पण वरती फक्त दोन घरांना पॉईंट आहेत. मग दोन घरांना असतील तर दोन घरं लिहून घ्या. मग आता तिसरा घर ॲडजस्ट करण्यासाठी आपण काय करणार मित्रांनो, शून्य टाकून द्यायचा. म्हणजेच काय झालं, तीन घरांना पॉईंट गेला याचा अर्थ झाला. कळतोय मी खरं तर हे असं म्हणजे तुम्हाला कळावं यासाठी एवढं जास्त डीपमध्ये सांगत आहे. खालचे तीन घरांना पॉईंट काढले, वरचे तीन घरांना काढले, तीन घर नव्हते म्हणून एक शून्य ॲडजस्ट केला. आता भागाकार आहे 360/4, 4×4 = 4, 9×36 आणि हा पुढचा शून्य झालं उत्तरेचं 90. सर व गुणाकारामध्ये जसं तुम्ही पॉईंट नंतर दिले होते तसं इथं काही द्यायची गरज नाही, आपण सोबतच पॉईंट काढले त्याच्यामुळे पॉईंट द्यायची गरज नाही. दुसरं गणित या ठिकाणी बघा, हे गणित बऱ्याच परीक्षा आले बरं का, आपल्या स्पर्धा ह्या सरळसेवामध्ये भरपूर वेळेस विचारले. काय गणित आहे, 2/0.002. कळत आहे, मग आता खालीच पॉईंट आहे, वर पॉईंट नाही. मग आता काय करायचं, खालचं पॉईंट काढण्यासाठी किती पॉईंट घरांना, तीन घरांना. तीन घरांना खालचा पॉईंट काढला, खाली आलं 2, वरती पॉईंट नाही आहे. मग तीन घरासाठी काय करणार तुम्ही, 2 × 1, 2, 3, 0 लिहायचं. कळलं, या ठिकाणी तीन घरांना काढला, मग वरती पण त्या ठिकाणी तीन घरांना ॲडजस्ट करण्यासाठी शून्य दिले, 2×2, 3, 0. उत्तर आलं 1000. कधी कधी उत्तर ह्याच्यामध्ये असं पण देतात घनाच्या स्वरूपात, 10³ म्हणजेच 1000 असतो. या पद्धतीने हे भागाकार आपल्याला पॉईंट काढून काढता आला पाहिजे. तर मित्रांनो भागाकाराचे दोन सिंपल गणित तुम्हाला या ठिकाणी मी सॉल्व करण्यासाठी देत आहे, होप सो तुम्हाला बऱ्यापैकी हे क्लिअर झालं असेल. आता हे झालं दशांश अपूर्णांकाचा पार्ट फर्स्ट. ओके, हा झाला दशांश अपूर्णांकाचा पार्ट फर्स्ट. सेकंड पार्टमध्ये थोडेसे अवघड गणित पदावल्याचे, गुणाकार भागाकार बेरीज होती हे पण आपण घेऊया. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगा. चला तुमच्या काही गोष्टी अस म्हणजे मागणी असतील तर प्रयत्न मी करणार आहे डेली लेक्चर अपलोड करण्याचा. ओके, लवकरच अपडेट देईन मी त्याच्या बाबतीत. सो थांबूयात आपण इथं, भेटूयात नवीन लेक्चरला. थँक्यू. ओय भेटूयात लेक्चरला, पण अजून दोन मिनटं घ्या तुम्ही सॉल्व करायला. कळलं का, 5 आणि 6 झाला आहे, 7 आणि 8 भागाकार सॉल्व करण्याची गिणतं घ्या. तर मित्रांनो शेवटचे दोन गिणतं जरूर सॉल्व करा, एकदम सिंपल गिणतं तुम्हाला दिले आहेत. पार्ट फर्स्ट आहे, पार्ट सेकंडला आपण दशांश अपूर्णांकाच्या हार्ड लेवलचे गिणतं घेऊया. सो थँक्यू, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.